उम्रजचा आठवडे बाजार हा दर सोमवारी भरत असतो. या आठवडे बाजारासाठी उम्रज तसेच आसपासमधील सर्व वाडीखेड्यातील लोक बाजारासाठी येत असतात. मात्र यापूर्वी उम्रजमध्ये बाजारासाठी येणाऱ्यांसाठी एक भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते. दर सोमवारी मोबाईल चोरी होणे, पैसे चोरी होणे असे अनेक प्रकार घडत होते. मात्र पोलीस प्रशासनाला आजपर्यंत या गोष्टीची जाग आलेली नाही. उम्रज ग्रामपंचायतीने या गोष्टीची दखल घेऊन उम्रज बाजारपेठेमध्ये ठिकठिकाणी कॅमेरे बसवलेले आहेत. हे कॅमेरे बसवल्यामुळे आता तरी किमान मोबाईल चोरी होणे असले प्रकार घडणार नाहीत अशी चर्चा आज ग्रामस्थांच्या तसेच व्यापारी वर्गात होत आहे. या गोष्टीबद्दल व्यापारी वर्गाने तसेच ग्रामस्थांनी उम्रज ग्रामपंचायतीचे आभार देखील मानलेले आहेत. ग्रामपंचायत उम्रज यांनी मुख्य CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. उम्रज शहरामध्ये संपूर्ण CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. बाजारपेठेत त्या अनुषंगाने CCTV कॅमेरे बसवलेले आहे. याआधी उम्रजमध्ये चोऱ्यांचे प्रकार भरपूर प्रमाणात होत होते. CCTV कॅमेरे बसवल्यामुळे ह्याच्यावर आळा बसेल हीच व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसापासून उम्रज गावामध्ये जी चोरी होत होती, मोबाईल चोरी, गाडी चोरी, यासाठी आपण CCTV कॅमेरे बसवण्याचं काम केलेलं आहे उम्रज ग्रामपंचायतीने च्या वतीने. आत्ता टोटल सर्व बाजारात केलेलं आहे. काही दिवसात सर्व गावात करण्याची इच्छा आहे. आणखी महेश सूर्यवंशी, VM News.